पाहूयात पुढची बातमी. आर्थिक मंदी, बेरोजगारी या मुद्द्यावर आम्ही निवडणूक लढणार आहोत असं म्हणणारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या मुद्द्यांना बगल देत आहेत. महाराष्ट्राचा गुंतवणूक क्रमांक 8 होता, तो आता 13 झालाय असं म्हणत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी रोजगार आणि उद्योगाची माहिती वेबसाईटवर द्यावी असं आव्हान मुख्यमंत्र्यांना केलंय. ते कराडमधल्या पत्रकार परिषदेत बोलत होते. मुख्यमंत्री पावसाची माहिती देखील अतिरंजित देत असल्याची टीका चव्हाणांनी केली आहे. पाहूयात ते नेमकं काय म्हणाले. टीका करण्याचा अधिकार आहे रोजगारचा, आम्ही त्यांच्यावर करणार, ते आमच्यावर करणार, त्यामध्ये काय. पण पुराव्यानिशी टीका करायची माझी विनंती आहे. कामाचा प्रश्न असेल, कुठले सार्वजनिक मुद्दे, कुठली पत्र पाठवली, तिची कॉपी आहे का, कुठली वैयक्तिक कामं आणली ती करून घेतली, त्याची पण यादी दिली पाहिजे. पण जाहीर भाषणांमधून ते तुमची आणि फडणवीसांची तुलना करतात. एक हे मुख्यमंत्री आहेत आणि ती एक ती होती. ती जनता करायला ना मुख्य तुलना. तुम्ही लोकसभा लढवायला इच्छुक आहात का? उत्तर दिले तर मी या 2019 निवडणुकीत दक्षिण कराड विधानसभामध्ये पक्षाकडे उमेदवारी मागितलेली आहे. मी याच मतदारसंघातून उमेदवारी करण्याकरता मी इच्छुक आहे. मी पक्ष श्रेष्ठ कळवलेले. सर, दोन्ही काँग्रेस एकत्र लढणार आहे का? जागा वाटपाचं नेमकं कुठं चर्चा आली त्याबद्दल. दोन्ही काँग्रेस निश्चितपणे ही निवडणूक एकत्र लढणार आहेत. 2014 मध्ये चूक झाली, त्यावेळेस मी करणार नाही. मला अजूनही वाटतं की 2014 मध्ये आम्ही एकत्रपणे लढलो असतो, निकाल वेगळा लागतो. यावेळेला मी एकत्र लढणार आहोत. आमचे जागा वाटप इथं सुरू झालेलं आहे. जो 125 जागा मी दोघांनी घेतलेली आहेत आणि ती जागा मित्रपक्षांच्या करता ठेवलेल्या आहेत. मित्रपक्षांच्या जागेचा निर्णय झाल्यानंतर झालेल्या जागा मी पुन्हा वाटवली. मित्रपक्षांमध्ये राज ठाकरे असतील? मित्रपक्षांची चर्चा चालू आहे, आमची मुंबईला चालू आहे. अध्यक्ष म्हणजे 2018-19 मध्ये काँग्रेसला मिळालेल्या देणगीमध्ये 5 पटीने वाढ झाली याच्याबद्दल. कडकनाथ प्रकरणामध्ये अनेक शेतकरी देशदळीला लागलेले आहेत, अनेक तरुण अक्षरशः रडकुंडीला आलेले आहेत. त्या प्रकरणात काही मंत्र्यांच्या मुलांचे वगैरे संबंध आहेत अशा प्रकारची माहिती मिळते. त्याची चौकशी होत नाही कुठल्या पद्धतीची, त्याच्याबद्दल काय सांगाल? कारण ज्या ज्या वेळेला अशा प्रकारचे भ्रष्टाचार होतात त्या वेळेला चौकशीवर पडदा टाकल्याची उदाहरणं अनेक पाहिलेली आहेत. आणि आता मुख्यमंत्री कडकनाथ प्रकरणामध्ये आमच्या पक्षाने याची गंभीर चौकशी झाली पाहिजे अशी मागणी केली. पण आमचा पूर्वानुभव असा की मुख्यमंत्री काही चौकशी करणार नाही, नंतर विधानसभा पण चालेल. मी काही उदाहरणं देतो की प्रकाश मेहतांच्या प्रकरणामध्ये विधानसभेमध्ये मी अगदी आवर्जून मुद्दा मुंबईच्या एका एमपी बिल्सच्या कंपाऊंड मधला घोटाळ्याचा प्रश्न मांडला होता. मुख्यमंत्र्यांना चौकशी आदेशित करावी लागली होती. उप लोक आयुक्ताच्या अध्यक्षतेखाली चौकशी झाली, तो अहवाल आला. मुख्यमंत्र्यांनी तो अहवाल लपवून ठेवलेला आहे. त्या अहवालातून प्रकाश मेहता यांना मंत्रिमंडळातून निलंबित केलं. माझी मागणी अशी आहे की एखाद्यानं भ्रष्टाचार केला तर तो भ्रष्टाचार केला असताना फाईलमध्ये त्यांनी मी मुख्यमंत्र्यांना अवगत केला असं लिहिलेलं आहे. त्यामुळे ते प्रकरण अधिक गंभीर आहे. आमचा प्रश्न असा आहे की उपलोकायुक्तांनी मुख्यमंत्र्यांची चौकशी केली का? मुख्यमंत्र्यांना अवगत केलं होतं खरं आहे का खोटं आहे? जर प्रकाश मेहतांनी हे खोटं लिहिलं असतं मुख्यमंत्र्यांना विचारता, त्यांनी भ्रष्टाचार केला म्हणून त्यांना निलंबित केलं असेल, तर त्यांच्यावर FIR का दाखल केला?